स्टुडंट्स, नुकताच इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. त्याची अँसर की आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मी आता अँसर कीसाठी घेतलेला आहे पेपर क्रमांक 1 आणि विषय आहे भाषा गणित आणि त्याचा सेट आहे बी. तर आपण चला प्रत्यक्ष अँसर की पाहूया. बघा, मराठी विभाग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 वाघ. दुसऱ्याचं उत्तर आहे अर्धविराम. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट शब्द आहे औद्योगिक. पाचव्या प्रश्नाचं वाक्प्रचार करेक्ट इथं बसणार आहे तोंडाला पाणी सुटणे. प्रश्न 6 बघा, चौथं अक्षर येणार आहे 4. म्हण असेल बावळी मुद्रा देवळी निद्रा. सिस्टीम या शब्दासाठी असेल प्रणाली शब्द. त्यानंतर क्वेश्चन 8 या ठिकाणी येईल सभागृहात. तेथे सर्वांनी योग साधना केली आणि निमित्त होतं 21 जूनचं योग दिन. त्यानंतर पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्दपर्यायातून निवडायचं आहे. सूत्र येतं या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न 12 बघा, उत्तर येणार आहे शब्द आपला जरब. गसे गवताची गंजी तसे काय असेल रास धान्याची. आरती प्रभू कोणास संबोधले जाते चिंतामण खानोलकर यांनी. बोलकीच्या विरुद्ध शब्द काय आहे अबोल. त्यानंतर प्रश्न 16 चुकीची जोडी आहे कोळी घरटे. आणि 17 करेक्ट शब्द बसणार आहे ते म्हणजे ऑप्शन 2 स्पंदन वादन रुदन आणि सदन. प्रश्न 18 बघा, यामध्ये सर्व अर्थाने वापरला जात नाही म्हणजे तो म्हणजे चौथा. त्यानंतर बघा उतारा दिलेला आहे, उतारावरील प्रश्नांची उत्तरे आपण घेऊया. प्रश्न 19 उत्तर असेल ऑप्शन 4. पटवून देणे म्हणजे गळी उतरवणे ऑप्शन 2. त्यानंतर 21 प्रश्नाचं उत्तर आहे नसलेला आपल्याला उतारात आलेलं नसला म्हणजे सामान शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते हे आलेलं नाही. त्यानंतर 22-24 बघा एक जाहिरात दिलेली आहे त्यावरील प्रश्नांची उत्तरे. 22 सुंदर हस्ताक्षर वर्गाचे वैशिष्ट्य नसलेले म्हणजे दिवसभर मार्गदर्शन. सुंदर अक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होते शिशुवर्ग ते 7. त्यानंतर हा कोणी आयोजित केलेले आहे भाषाप्रेमी मंडळ यांनी. आणि 25 उत्तर असेल रांगोळी. कारण विशेष म्हणजे कोणत्या नामाबद्दल विशेषण आलेलं आहे त्याला विशेष म्हटलं जातं. मग रांगोळी रेखीव आहे म्हणून या ठिकाणी रांगोळी काय असेल विशेष. अशा पद्धतीने आपण मराठीची अँसर की पाहिली. आता लगेच आपण पाहूया गणित या विषयाची. बघा 26 उत्तर आहे 3 पर्याय लघुकोन. त्यानंतर 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 832. 28 उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 29 करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2. त्यानंतर 31 उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 32 प्रश्नाचं उत्तर आहे 2. 38 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 34 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 प्रश्नाचं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 36 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 380 रुपये नफा. 37 प्रश्नाचं उत्तर आहे 36. त्यानंतर 38 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 39 प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि 40 उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 41 करेक्ट उत्तर आहे 1734 रुपये. 42 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे यामध्ये पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 43 करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44 परिमिती असेल 36 सेंटीमीटर. 45 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 47 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि 48 करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 49 प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक असेल 2 हे उत्तर 3:35. त्यानंतर 50 प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. 91 प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. 52 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 53 प्रश्नाचं उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक 4.
54 प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4, 55 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 325, 56 उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे बुधवार पर्याय क्रमांक 2, 57 उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, 7 सेंटीमीटर. त्यानंतर 58 प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल आपल्या ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. 59 प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 निशेष भाग जातो म्हटलेलं आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 62 प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि 63 प्रश्नाचं वजाबाकी येते ती म्हणजे पर्याय क्रमांक 2, 5 तास 33 मिनिटे. 64 प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 66 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि 67 प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. 68 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे ते म्हणजे 2. त्यानंतर 69 उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तसेच बघा, 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 71 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72 प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. 73व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 1050 रुपये व्याज. त्यानंतर 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे 10 किलोमीटर 500 मीटर, म्हणजे 10.5 किलोमीटर. आणि शेवटचा प्रश्न गणितातील, त्याचं करेक्ट उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर की कशी वाटली मला कमेंट करून कळवा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या दोन्ही पेपरचे स्पष्टीकरणासह व्हिडिओ आपण यावरती अपलोड करणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. तर तुम्हाला ही स्पष्टीकरण पाहिजे असेल, बघायचं असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.